नमस्कार मित्रांनो, माझं नाव सागर बसवराज कलशेट्टी। आज माझ्या रानामध्ये मक्का आणि मेगा स्वीट हे दोन्ही पण प्लॉट आहेत। हे मेगा स्वीटचं ताट आहे, हे पाहू शकता आपण किती मोठ्या प्रमाणात आलंय। हे मक्काचं ताट आहे, मक्काची पिशवी आपण 1200 रुपये जी आणलेली आहे आणि हे मेगा स्वीट हे 510 रुपयाला किलो आहे। याप्रमाणे मक्का मध्ये आपण एकरी उत्पन्न काढायला गेल्यानंतर कमीत कमी आपण जास्तीत जास्त खर्च करून मोठ्या प्रमाणात खर्च केला तर आपल्याला 20 टनापर्यंत अवरेज मिळतं। पण मेगा स्वीटला पेरल्यानंतर परत फक्त एकदाच एरियाचा डोस द्यावा लागतो, झिंक हे ती देण्याची काय गरज नाही। ह्याला एका डोसमध्ये हे किती मोठ्या प्रमाणात निघतंय बघू शकता आपण, आणि ह्याचं एकरी उत्पन्न कमीत कमी 30 ते 35 टन निघतंय आणि परत 3 तोडे होत्यात ह्याची। त्याचं एकदा काढल्यानंतर विषय संपला। मक्क्याचे 3 रानात प्लॉट जर काढला तर ते रान खराब होऊन जातं, पण मेगा स्वीटचं हे आपण कायमस्वरूपी जर काढत राहिलो रानात तरी रानाला काय फरक पडत नाही। मक्काला वर्षातून एकदा तर उन्हा शेणखत टाकावं लागतं। शेणखताच्या ट्रॉलीचा खर्च आता सध्या 5000 रुपये याप्रमाणे चालू आहे, तुम्हाला माहिती आहे। आणि मक्क्याला किती पाणी लागतात हे पण तुम्हाला माहिती आहे। मक्क्याला जास्तीत जास्त दिवसातून 8 दिवस आपण गॅप देऊ शकतो पाण्याला। 8 दिवसापेक्षा मक्क्याला जास्त पाण्याचा आपण गॅप देऊ शकत नाही, मक्का हा जास्त पाण्याला ताण धरू शकत नाही। मेगा स्वीटला आपण 20 ते 15 दिवसातून जरी एक वेळेस पाणी दिलं तरी बी ताण धरू शकतं, हे तुम्ही पाहू शकता। हे रान पण पाहू शकता साहेब, दाखवा रान वाळलेलं कशा पद्धतीचं आहे। तरी पण मेगा स्वीट किती हिरवगार आहे बघू शकता। या पद्धतीत जर मक्काची अवस्था झाली तर मक्का पूर्ण सुकून जात आहे। मक्काला आणि खदाड पीक म्हणलं जातं, पण ह्याला खदाड पीक म्हणलं जात नाही। मक्काला जेवढं खाद्य टाकलं तेवढं कमीच पडत आहे। आज ह्या रासायनिक खताचा आणि ह्याचा जर हिशोब काढला तर मक्काचा ताट आपल्याला परवडत नाही। शेतकऱ्यांनी कृपया करून भरपूर जणांनी मेगा स्वीटचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन शेती आणि दुधाच्या ह्याच्या उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा एवढीच आमची इच्छा आहे। धन्यवाद।